मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सरिता सगळ्या गावकऱ्यांना सांगत असते प्रशांत भाऊजी आता जिवंत आहेत म्हटल्यावर आता जो प्रसंग आमच्या समोर येईल त्या प्रसंगाला आम्ही सामोरं जाणारच आहोत सहकुटुंब मिळून आम्ही आता लढणार आहोत त्यांनी कोणताही खोटेपणा केलेला नाही त्यानंतर सूर्य हा खूप भडकतो आणि मिहिरला म्हणतो अरे माझा पशाना एकदम शांत आहे गरीब आहे लोकांना मदत करतो असा तुझ्यासारखा कावेबाज नाही एकदम स्वच्छ आणि निर्मळ मनाचा आहे yeah <laughs> आता तू माझ्या मनात असणारी तुझी जागा तर कमवून बसला आहेस आता यापुढे माझ्या मनात तुला कधीही स्थान नाही तुझं सामान सगळं तुझ्या ऑफिसला मी पाठवून देतो असं म्हणून सूर्या हाताला पकडून घरी घेऊन जातो त्यानंतर इकडे पशा घरी येतो सगळेजण गप्पा मारत असतात तेव्हा पूजा पशाला म्हणते अरे हे आवडीने फार थैमान माजवलं होतं सारखं म्हणायची माझा ब्रो असा माझा ब्रो किती छान दिसतो माझा ब्रो तसा अरे काय सांगू तुला असं डोकं फिरायचं ना त्यावरती वैभव म्हणतो मग तर काय कशा अगदी लाडातच म्हणायची माझा ब्रो तुमच्यापेक्षा किती छान दिसतो ब्रोला चांगलाच धडा शिकवायला हवा ह्या अवनीने फार नको नको केलं होतं तुझी जागा ती त्या ब्रोला द्यायला लागली होती अवनीला अवनी स्वतःहून सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते माझा उद्देश खरंच चांगला होता तो ज्या पद्धतीने बोलायचा वागायचा त्यावरून तो मला चांगला वाटला होता आणि त्यातलं त्याने मला बहीण मानलं होतं ना अजूनच मग मी भाऊक झाले आणि माझा उद्देश तसा नव्हता अंजुला मला असं वाटत होतं आमच्याप्रमाणे सुखी राहावं तिने विधवेचं आयुष्य जगू नये यासाठीच फक्त मी प्रयत्न करत होते असं म्हणून अवनीच्या डोळ्यात पाणी येतं आता ती सगळ्यांची हात जोडून माफी मागू लागते त्यावरती अंजी म्हणते अगं तू जे केलं ना ते तुझ्या दृष्टीने योग्य होतं तू नको माफी मागूस आणि त्या मिहिरचं खरं रूप फक्त पशा आणि मलाच माहित होतं कारण तो आमच्याशी खोटं बोलायचा आणि तुम्हाला पण खोटं फसवायचा त्यानंतर अंजी सांगू लागते अगं त्या दिवशी आपली सखी हरवली होती ना तेव्हा ती पशाकडेच गेली होती ती हरवली नव्हतीच मग पशाकडे जेव्हा मिहिरने ती सखी पाहिली ना त्याच्याकडून हिसकावून त्याने तिला आणलं आणि तुम्हाला इकडे येऊन खोटं सांगितलं की मी चोरांकडून आणली म्हणून तिला तेव्हा मिहिरचं हे खोटं सत्य ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो पूजा म्हणते हा मिहीर आहे ना याला अगोदरच तुडवायला पाहिजे होता पण चुकून राहिलंच तेव्हा खोटं खोटं आमच्याशी बोलून गोडगोड बोलून आमचा विश्वास जिंकण्याचा तो प्रयत्न करत होता वैभव ते थे थे ते तो म्हणतो त्यानंतर सरिता तेथे येते तेव्हा तो म्हणतो वहिनी तुझ्या हातचं मला जेवण जेवायचं आहे मला खूप भूक लागली आहे सरिता म्हणते जेवण तयारच आहे पण मला एक गोष्ट सांगा जेव्हा तुम्ही अडगळीच्या खोळीत लपून बसायचाच तेव्हा तुम्ही कुठे आंघोळ करायचा त्यावरती पशा सांगू लागतो जेव्हा तुम्ही सगळेजण झोपायचा तेव्हा आपल्या विहिरीवर आंघोळ करायचो तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आश्चर्य वाटतं त्यानंतर सरिता विचारते आज आंघोळ केली का मग पशा म्हणतो नाही सगळा दिवस माझा प्रवासात गेला ना मग नाही आंघोळ केली मी कोणी गंमत करत पशाला म्हणते प्रशांतशी अरे तू आज पारोसा आहेस का प्लीज जा पटकन आंघोळ करून येतो त्यावरती पशा ठीक आहे असं म्हणतो त्यानंतर सरिता म्हणते वैभव भाऊजी आणि ओंकार भाऊजी तुम्ही दोघीही प्रशांत भाऊजींना उचला आणि जा

त्यानंतर वैभव म्हणतो आता यात कोणतीच गफलत होणार नाही आम्ही आता पशाला उचलणार असं म्हणून ओमकार वैभव पशाला उचलून विहिरीजवळ आणतात सगळेजण त्याला आंघोळ घालू लागतात एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागतात तेव्हा पशा म्हणतो अरे थांबा जरा त्यावरती वैभव म्हणतो वहिनीचा आदेश आम्ही अजिबात मोडणार नाही शाही आंघोळ म्हणजे शाही आंघोळच असं म्हणून ते पशाला म्हणतात की पशा आता घे आनंद आंघोळीचा त्यानंतर पशा म्हणतो अरे नाकातोंडात पाणी जायला लागलं पर माझ्या तुम्ही काय रेड्या आंघोळ घालता की काय त्यावरती ती अंजी म्हणते पाशा तू रेड्याच आहेस आणि रेड्यालाच हे आंघोळ घालतायत सगळेजण हसू लागतात पुन्हा एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागतात त्यानंतर सगळेजण देवाची प्रार्थना करत असतात देवाचे आभार मानत असतात तेव्हा पशा म्हणतो बरं झालं देवा तू माझ्या सहकुटुंबात मला पुन्हा घेऊन आलास खरंच तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही त्यावरती खरंच ही देवाची कृपा आहे आणि अजून एका व्यक्तीची कृपा आहे असं सरिता म्हणते कारण तिचा पायगुण खरंच खूप चांगला आहे त्यावरती कोण असं सगळेजण विचारू लागतात तेव्हा सरिता म्हणते अंजीच्या पोटात जे बाळ वाढतंय ना त्या बाळाचा पायगुण आहे हा वैभव म्हणतो खरंच वहिनी अगं ह्या बाळाच्या पायगुणामुळे सगळं काही शक्य झालंय आज अंजी लाजू लागते त्यानंतर अवनी म्हणते शांत बसा बरं एक मिनिट सगळ्यांनी पण मला एक कळत नाही जोपर्यंत अंजू आणि प्रशांत एकत्र राहत होते एका रूममध्ये तेव्हा बरं नाही बाळाची चाहूल लागली यांना जुळलंच कसं मला अगोदर सांगा बरं अंजी आणि पैशा खूपच लाजू लागतात त्यावरती पूजा स्पष्टपणेच म्हणते मग असं कसं झालं मला कळतच नाही मला तर असं वाटतंय की पशाचं बुध झालं आणि मग त्यानंतर दोघांना एकमेकांबद्दल का त्यावरती अंजी लाजतच म्हणते औनी अगं हा विषय नको काढूस तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही असंही लाजतच ती म्हणत असते सगळेजण त्या दोघांवर हसतात त्यानंतर आता पूजा म्हणते की मी अंजे तुझे खूप डोहळे पुरवणार आहेत काहीच कमी पडू देणार नाही तर सरिता म्हणते मी अंजेची आणि बाळाची पण गळू देणार नाही एवढं त्या दोघांचे मी आता लाड करणार आहे जे पाहिजे ना ते खायला देणार आहे पशा म्हणतो अग वहिनी तिचं राहू देत आता बाळाच्या बापाला एवढी भूक लागली आहे की आता पोट पार गडगडायला लागले तर सगळेजण जेवायला बसतात तेव्हा पशा म्हणतो की आज मी खूप पोटभर जेवणार आहे सगळेजण गप्पाटप्पा मारत असतानाच इकडे वैभव म्हणतो वहिनी तू माझं ताट वाढू नकोस हा मला आज पशाच्या ताटात जेवायचं आहे तेव्हा ओमकार म्हणतो आज मी पण पशाच्याच ताटात जेवणार आहे पशा म्हणतो अरे मीच नाही माझ्या ताटात जेवणार तर तुम्ही कुठे येणार माझ्या ताटात जेवायला तेव्हा सगळेजण विचारतात मग तू जेवणार नाही का तुला भूक तर लागली आहे ना तेव्हा तो म्हणतो आज मला दादा भरवणार आहे मी आज दादाच्याच ताटात जेवणार आहे दादा तुम्हाला भरवशील ना असं लहान मुलासारखं पशा विचारतो तेव्हा सूर्या म्हणतो की लाडातच आलात तुम्ही मी नाही भरवणार तुम्हाला सगळेजण त्याच्याकडे जेव्हा बघू लागतात त्यावरती तो हसतो आणि माझा पशा एवढ्या दिवसांनी मला भेटलाय मी त्याला भरवणारच असं म्हणतो अगदी आनंदात जेवण करत असतात त्यानंतर झोपायची वेळ होते तेव्हा पशा आपला अंथरून बाहेर हॉलमध्ये करतो अंजी पण तेथेच झोपणार असते तेवढ्यातच ओमकार तेथे येतो आणि म्हणतो तुम्ही तुमच्या रूममध्ये कारण तेथे खूप उंदर झाली आहेत मला काय तिथे झोप येणार नाही त्यावरती पशा म्हणतो तू खोटं बोलतोस ना तिथे कुठे उंदर आहेत रे त्यावरती ओमकार म्हणतो आता आम्ही पूजा आणि मी दोघेच आहोत तसं तुमचं नाही आता तुम्ही तिघे आहात तुम्हाला बेडवर झोप नाही गरज आहे त्यामुळे आता तुम्ही आरामात मस्त बेडवर झोपा आम्ही इकडे कुठेतरी झोपतो ओमकार अजिबात ऐकत नाही म्हणून पशा आणि अंजी दोघेही रूममध्ये जातात आता आपल्या रूममध्ये किती महिन्यांनी आपण झोपायला आलो हे पशाला आठवतं तो म्हणतो अंजे आपली रूम बघ ना आपण किती दिवसांनी या रूममध्ये आलो आहोत तेव्हा अंजी म्हणते हो ना पशा तू नव्हता मी तुला खूप मिस करायची आणि ह्या रूममध्ये आपल्याला येण्याचा योग आला मला खूप छान वाटलं त्यानंतर पशा हा अंजीचं खूपच कौतुक करू लागतो तो म्हणतो बरं झालं सगळं संकटच आपल्यावरचं दूर झालं अंजी प्रेमाने पशा म्हणतो माझ्या सुखदुःख माझ्यावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस अगं तुझं खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की जर स्त्री ही आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे अशीच खंबीरपणे उभी राहिली ना आयुष्यभर तर तो नवरा कधीच अपयशी होऊ शकत नाही असं पशा म्हणतो अंजी म्हणते बस झालं किती कौतुक करतो रे तुम्हाला माझं म्हणजे तुला असं वाटतंय का तुझ्यावरचा राग मी घालवून टाकेल असं काहीही होणार नाही कारण काल तू यायला किती उशीर केलास त्यानंतर अंजी राग सोडते आणि पशाला पुन्हा मिठी मारते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच विम्याचे अधिकारी येतात घरातील सगळेजण खूप घाबरतात ते अधिकारी म्हणू लागतात की आम्ही अटक ऑरंट देखील घेऊन आलो आहे प्रशांत मोरे यांनी आमच्या कंपनीला फसवलं आहे पोलीस हे पशाला घेऊन जाऊ लागतात तेव्हा सगळ्यांना खूप मोठा पुन्हा धक्का बसतो अंजी पशाला मिठी मारत म्हणजे ते पशा प्लीज नको ना जाऊ पशा म्हणतो नको तू काळजी करू मी लगेचच्या लगेच सुटणारच लगेच त्यानंतर सूर्या म्हणतो तुम्ही माझ्या भावाला नाही घेऊन जाऊ शकत तरीही ते पोलीस पशाला पोलिसांच्या गाडीत बसवतात काही वेळाने तुम्ही माझ्या भावाला नाही अरेस्ट करू शकत कारण माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणून तो लगेच एक फाईल घेऊन येतो आणि धडधडीत पुरावे दाखवतो की हे पहा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझा भाऊ बेशुद्ध होता ते पण दीड महिने म्हणूनच आम्हा सगळ्यांना वाटलं की तो मिळाला आणि मग म्हणूनच आम्ही ते पैसे वापरले तेव्हा माझ्या अधिकाऱ्यांना ते म्हणणं पटत मित्रांनो पुढील भागामध्ये गावात पशाची मिरवणूक निघालेली असते मी आणि घरातील सर्वजण खूप नाचत असतात त्यानंतर इकडे पस्तीस लाख रुपयांचा प्रश्न असतो दिनेची मुदत अधिकारी देतात तर अवनी म्हणते माझ्या हत्याकडून पैसे घेऊयात का सगळेजण तिच्याकडे बघू लागतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब